नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि लुक, या दिवाळीला आपण काय घेऊन आलोय? तर आपण घेऊन आलोय फटाके, बॉम्ब, जाऊ देता मला आठवत नाही ते जे काय असेल ते असेल. भावना महत्वाच्या आहेत, भावना समजून घ्या. त्याचं कारण असं आहे, कारण दिवाळीला ना द हार्ड लव्ह स्टोरी नावाचा हा एक सुंदर चित्रपट रिलीज होणार आहे. आणि याच्यामध्ये एक अटम बॉम्ब आहे आपल्याकडे. अटम बॉम्ब म्हणजे कुठली मुलगी नाही बरं का. पण याच्यामध्ये ज्या कलाकाराने अक्षरशः ही लव्ह स्टोरी ना हार्ड करून टाकलेली आहे, जो नेहमीच आपल्या चित्रपटामध्ये नेहमीच विलन असतो आणि प्रत्येकाच्या लव्ह स्टोरीमध्ये असा विलन म्हणून घुसत असतो आणि सगळ्यांना हार्ड करून टाकत असतो, तोच आमच्या मराठी चित्रपट सूचीला लाभलेला एक एनर्जेटिक, एक जबरदस्त वेगळा विलन म्हणून जो लाभलेला आहे तो म्हणजे यश डिमडे आज माझ्यासोबत आहे. यश, ओके यश, काय म्हणजे कसा आहे मित्रा? मस्त, तुम्ही सांगा. एकदम बघितलं, या माणसाला बघूनच आपल्याला एकदम आहे ना एनर्जी येते. तुला मी खरं सांगतो यश, की मी जेव्हा जेव्हा शाहरुख खानला पाहतो ना, की त्याचं काम करण्याची पद्धत पाहतो ना, तो नेहमी एनर्जेटिक असतो. आणि तसं मला समवेअर तू वाटतोस मला तसा, की यार नेहमी एनर्जेटिक आहे, नेहमी आता सुद्धा स्टाईल मध्ये बोलतो बॉस, यस बॉस, बघितलं ना. तर ओके, तर यश आपण बोलूया. यश नेमकं काय आहे, तर काय किती फटाके फोडलेस तू? फटाके म्हणजे तुम्ही सुदैवी बॉम्ब म्हणालात, तो अर्थात त्याला तीन लिंग पडतात. हा, तो ती ते, हा त्यातला दो आहे, हा सुतळी बॉम्ब, ओके, आणि कांठाळ्या लोकांच्या बसतील, ओके, असा फुटलेला आहे. तर ते पॅकेज चांगलं बांधून आलं होतं, चांगलं आवडून आलं होतं, त्याच्यात दारू चांगली ठासून आली होती. विनायक पवारांनी त्याच्यात चांगली दारू ठासली असेल, प्रकाश पवारांनी ते चांगलं गुंडाळलं असेल, किंवा क्रिएटिव्ह प्रोड्युसर जे आपले आहेत दीपक पवार, त्यांनी त्याला चांगली वाट लावली असेल, निर्मात्यांनी ते चांगल्या बॉक्स मध्ये पॅक करून दिला असेल. नक्की मोठा कलाकार होणार आहे पुढे जाऊन, कारण संपूर्ण टीमला विसरलेला नाहीये, सगळ्यांची व्यवस्थित ठासून त्यांनी नाव घेतलेली आहे. बोल बाबा. फटाका आवाज करणार. शेवटी आमच्या मित्राचा पिक्चर आहे, प्रकाश पवार यांचे अनेक चित्रपट सुपरहिट आहे, त्यापैकीच हा एक वन ऑफ द मोस्ट सुपरहिट फिल्म आपल्याला मिळाली आहे आणि त्याच्यामध्ये यश आहे. यश, याच्यामध्ये तू आता सगळं सांगितलेलंच आहे, पण अगदी स्पष्टपणे सांग, व्यवस्थित सांग आता मला, कारण तू एवढे फटाके, बॉम्ब, सुतळे वगैरे एवढं सगळं बघून गेलायस ना, तर याच्यामध्ये नेमकं तू त्या काय काय केलंयस, त्याच्यामध्ये काय रोल आहे तुझा? माहिती विलन आहेस तू, अजून काय आहे वेगळं काय याच्यामध्ये? अजून वेगळं म्हणजे ग्रामीण भागासाठी आहे ना एक पदार्थ चाललेला आहे, ओके, की जो ठाऊक तर नाही, म्हणजे माहिती तर सगळ्यांना आहे पण चर्चेला जात नाही, बोलला जात नाही, ओके, हा पदार्थ गावागावापर्यंत पोहोचवण्याचा याला छंद लागलेला आहे, याच्यातूनच त्याची अर्निंग आहे. आता हे सगळं करत असताना एक लवंगी फटाकडी त्याच्या, म्हणजे हिरोईन म्हणायचं का तुला? नाही रे, ती खरं बॉम्ब असते, म्हणू नकोस, कारण फटाकडी ही फटाकडी फक्त नावाला असते, बऱ्या बऱ्यांना चक्की देऊन जाते बरं का. आणि ती फटाकडी आली आयुष्यामध्ये की डायव्हर्ट व्हायला लागतो. अर्थात कसं आहे की व्हिलन म्हणजे काय असतो, तर त्याच्याकडे खूप चांगलं गुडघे वरती बसून असं आयला बी म्हणणं असतं का, त्याला ओरबडायचं असतंय, मग काय, तर त्याच्यामुळे व्हिलन म्हणते. आता याच्यामध्ये एक रॉकेट पण आहे, अच्छा, की जे ढगा घेऊन जाणार आहे व्हिलनला, अच्छा, ते रॉकेट काही दिवसानं परत आडवं येते, ओके, आणि ते रॉकेट ढगात घेऊन जाते का रॉकेटला ढगात घेऊन जातोय ते सिनेमात कळेल तुम्हाला. हा दिवाळीचा एक मोठा पॅकेज कोडवर्ड मध्ये तुमच्यासाठी, आणि 25 तारखेला थिएटरमध्ये येऊन तो कोडवर्ड तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. ओके, 25 ऑक्टोबरला ऐन दिवाळीमध्ये आता भावानी फटाके फोडलेलेच आहेत, पण हे कोडवर्ड मध्ये फोडलेले आहेत, या फटाक्यांचा अर्थ तुम्हाला लावायचा आहे नक्की काय आहे. तर मित्रांनो, हा सिनेमा 25 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे आणि नक्कीच आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया दिवाळीच्या. दिवाळीनिमित्त नाद, संपूर्ण नाद टीम कडनं आणि जितू दादाकडनं, आमच्याकडनं मिळून लाख लाख शुभेच्छा. बार उडून देऊ, बार धाड धाड धाड. बघितलं ना, हा यश डिमळे आहे, याला मी पाहिलं होतं पहिला रोंदळ सिनेमामध्ये, वाट लावून टाकली ते सगळ्यांची भावानी, नंतर कुठला गुंडीचा होता, आणि त्याच्यानंतर आता नाद,
कडक आहे बॉस कडक. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या बाकीच्या ज्या पात्र आहेत ना, आधी सगळ्यात पहिल्यांदा विलन सिंग बोललेलं आहे, नंतर हिरो येणार आहे, हिरोईन येणार आहे. पण त्यासाठी स्टे ट्यून, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. त्याचं कारण असं आहे की याच्यानंतर विलन येणार आहे, विलन आलाय, हिरो येणार आहे, त्याला त्याची इंटरव्ह्यू बघायची, त्याच्यानंतर हिरोईन येणार आहे, तिची इंटरव्ह्यू बघायची. सो स्टे ट्यून, बाय बाय, टेक केअर.